विकासाचं नवसृजन डिचोली विजन या ब्रिदवाक्याखाली एक जबरदस्त पॅनल जे आहे ते डिचोली पालिकेमध्ये उतरलेलं आहे डिचोली पालिकेमध्ये थेट आव्हान भाज़पला देताना डिचोली व्हिजनने नेमक्या काय रणनीत्या आखलेल्या आहेत त्यांची नेमकी स्ट्रॅटर्जी काय आहे कशा पद्धतीनं हे पॅनल आगामी पालिका निवडणुकांसाठी जय्यत तयारीमध्ये लागलेलं ला आहे याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी या पॅनलचं जे नेतृत्व करत आहेत डॉक्टर चंद्रकांत शेटे हे माझ्याबरोबर आहेत त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत आणि समजून घेणार आहोत की भाजपची सत्ता मोडीत काढण्यासाठी नेमकं का व्हिजन नेमक्या काय विजन व्हिजनरी आहेत त्यांनी नेमक्या काय गोष्टींचा विचार केलेला आहे काय काय गोष्टी आहेत ज्या डिसोलीमध्ये व्हायला हव्या होत्या पण ज्या झाल्या नाहीत भाजपाला करता आल्या नाहीत ज्या विजन पॅनल करून दाखवेल चंद्रकांत शेट्टी सर खूप खूप स्वागत आहे तुमचं गोवन वार्ता लाईव्ह मध्ये पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न भाजपचं आव्हान मोडीत काढण्यासाठी तुम्ही नेमकी काय रणनीती आखली आहे आम्ही खंचे पार्टी डिफीट ह्या इलेक्शनाक राहून द्या आम्ही स्वतः जिंक रावलाय आणि आम्ही कितीतरी धैर्य असा आमची एक आमच्या स्वप्नातली बिचोली असा ती आमकां बिचोली जाय सो कोणाची हे सत्ता मोडीत काढू कोणाचे हे करूंक ना ते करूंक ना ह्याचे रावूंक ना इनफॅक्ट आम्ही कोणाकच कर ब्लेम करना इनफॅक्ट हांव अशें सांगता ज्या ज्या पहिली तांच्या केले त्यांच्या नगरात नगरसात कुवेती प्रमाणे तांच्यांनी जाता तितले बरे केले असा त्यांच्याकडे पण आता मजो एकच लोकांक हे असा की ते इलेक्शन म्हणतात ती चेंज आणि चेंज जर जाय जाल्यार कितें तरी चेंज करचें पडटलें आता आम्ही डिचोलीचे इलेक्शन करतात डीचोली बदलू शकना, तर बदलतले तर ते मनीस बदलू शकता त्या मनशांनी त्यांच्या कुवेतीन केले आसात आम्ही जे कॅन्डिडेट दिला आमकां खबर असा आणि आम नेतृत्वा आमकां खबर असा की डेफिनेटली तरी चेंजीस करतले कदाचित जे पयलींचे असा तांकां दोन तीनदां हाडला तांची आता एक लिमिट असता प्रत्येक मनशाची लिमिट असता प्रत्येक मनशाचा कार्यकाळ असता सो म्हणून हा लोकांक एक अपील करता की आम्ही चेंज करू आणि चेंज जर करत एकमेव पॅरामीटर चेंज करू शकता की हे जे म्युन्सिपाल्टिटीक जे तुम्ही निवडून ते चेंज करा त्याची चे आज काळाची गरज असा आज यंग नेतृत्वाक गरज असा त्यांची आज त्यांच्याकडे म्हणजे सिंपल सांगपाचे आमच्या मेनिफेस्टोन एक पॉइंट असा म्युसिपलटी डिजिटलायझेशन करची म्हणजे किती म्युन्सिपाल्टिटीचं ॲप करचो जा जा, या 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 आता कसे हो असता हे जे मोबाईल जे ऑल दिस इलेक्ट्रॉनिक थिंग्स हे यंगर जनरेशनाकडे जितली हँडी तितली ओल्ड जनरेशनकडे नसतात आता ॲप करतसून इतके फायदे जातले की घर बसले एप्लिकेशन दिवस जाय किंवा माझी बर्थ सर्टिफिकेट येईल का किती फी येईल बसतले आज सगळ्यांत जर वडलं हे इंपॉर्टंट किती असा तर प्रत्येक मनशाचं टाईम असा ती घरातली वाईफ असू एक जॉब करता तो प्रोफेशनल डॉक्टर इंजिनियर असू की एक दुकानदार असू आज टायम इम्पॉर्टंट असा हा सगळे गोष्टी टायमच्या भोवती फिरलेले असतात सोन सगळ्यात जर पळव आमच्या बिचोलकाराचं टाइम कितको सेव्ह करतले आणि त्यांना कशी सुविधा बरी अ गुड गव्हर्नन्स अ गुड ट्रान्सपरंट सर्व्हिस कशी देतले हाचे लक्ष असतं ज्या नव्या शहरांना तुम्ही संधी दिलेली आहे हे संधी ज्या चेहऱ्यानं देण्यात आली ही निवड करताना तुम्ही नेमका काय क्रायटेरिया बघितला सगळ्यात पहिली जर आम्ही एक क्रायटेरिया पहिली ह्या भुरग्यांची तांकां सोशल वर्क करपाची एक समाजा खातीर कितें तरी करपाची ती एक कित्याक खुबशे जाण था, प्रोफेशनल असतात पण ते कशें आसता आपण प्रॅक्टीस आपली किंवा आपलो धंदो बिझनेस किंवा जॉब बायल भुरगीं सोपले पण हे जे आमचे सगळे कॅन्डिडेट असा बाराय कॅन्डिडेट ते ह्याच्या पहिली तांचो सोशल वर्काचो खूप एक्सपिरियन्स असा मजो आय एम लायक मोर सोशल वर्कर लेस पॉलिटिशन तसो दुसरी कॅन्डिडेटात पळयली की ह्या मनशांक सगळ्यांक एक कॉमन मनशाची एक तळमळ असा त्यांची फिलिंग असा की बाबा एक कॉमन मनशाक जर ती दाखल्याक गेलो हाडपाक म्युन्सिपाल्टीत किंवा एक घर गेलो आणि जर कनेक्शन मिळू ना आणि त्या इंजिनियरान सांगले चार दिसले ताका कितले टेंशन येता आपले कित्याक इतले चार दीस आपण डिले केलो तो फायल घालून घरा बसता म्हयनो जालो तरी ताका ते परमिशनच मेळना कंस्ट्रक्शनचे ताका तितलो स्ट्रेस कितलो जाता आज ह्या गोष्टीची फिलिंग असू जाय माझा स्वतः फिलिंग असा तशी तशी हा रियलाइज केला की ह्याय माझ्या कॅन्डिडेटांत फिलिंग असा hmm. तिसरो मेन पॉइंट म्हणजे की त्यांचे एज्युकेशन लेवल पळला आमच्याकडे डॉक्टरेट पी एच डी डॉक्टरेट सुद्धा असा लॉयर असतात ना जर लेडी चूज करताना आम्ही एक क्रायटेरियर दिला की हे लेडीकडे कायत ना म्हणजे किती तरी महिला वर्ग असा ही मिक्स झाली असा ना ती एंटरप्राइजिंग असा शी इज नॉट जस्ट द हाऊसव्हाईफ सो म्हणजे तांचे म्हणजे एक कॉलिटी मल्टीपल कॉलिटीज धरल्यात तांचे किंवा त्याच्या फॅमिलीचे आहे आणि त्या हर आम्ही केला आता एक आमचा कॅन्डिडेट असा त्याचं नवारा खरंच मिलिट्री नाशिल्लो आता रिटायर जाऊन ही टेकिंग सेकंड जॉब म्हणजे कशी त्याची आपल्या देशाबद्दल किती भावना असा आपल्या देशाबद्दल त्यांनी आपलं कितलं आपलं म्हणजे लग्न त्याची बायल भगी हांगा आणि तो थंय बॉर्डरीचेर काम करतालो म्हणजे कितके त्याचे फिलिंग असतं सहसा असले मनीस किती वाईट करणार तुम्हाला जिंकून देण्यासाठी मतांची गरज लागेल तुम्ही आता प्रचारासाठी बाहेर फिरताय लोक तुम्हाला मत देतील आणि जिंकून देतील असा विश्वास कुठे या सगळ्या प्रचारा दरम्यान जाणवला नक्कीच जाणवलेला नक्कीच जो असा किंवा लोकांचे जे एक्सप्रेशन असा लोकांक चेंज झालेली जाय असा लोक आज म्हणजे ह्या डे टू डे रुटीन हा खरं कंटाळलेले असतात आणि एक बरे असा किती की कि ह्या हा इलेक्शनात पार्टी एफिलिएशन ना जरी प्रत्येक पार्टीने आपले पुरस्कृत पण पार्टी सो लोकांक खुपशा पार्टीच्या बाकीच्या असल्या असल्यानं सपोर्ट करत लोकांक बरे असा आणि ती चेंज ही डेफिनेटली असा फक्त आम्ही लोकांपर्यंत पावजे कॅन्डिडेट ते पावतात ते प्रयत्न करतात ते इतले काम जाय एक्सप्लेन कर बाबा करतात विजन डिचोली बरोबर बदल हा एकमेव अशी गोष्ट आहे जी कॉन्स्टंट आहे आणि ती होत राहिली पाहिजे मग तुम्ही कुठेतरी असाही विचार करताय का की पाच वर्ष जर का तुम्हाला निवडून दिलं तर पाच वर्षांनंतर तुम्ही पुन्हा निवडणूक नाही लढणार का की बदलासाठी बरोबर जर आमकां लोकांनी निवडून आयले आम्ही इतले बरे काम करतले की लोकच सांगतले की तुम्ही फुडें जाय म्हणा सो so आमचे काम आसतले ते इतले कॉलिटीचे काम असले हा तुम्हाला सांगले पॉलिटिक्स म्हणजे कशें आसा लोक पॉलिटिक्स करता पण आय वील डू इट प्रोफेशनल पॉलिटिक्स जे प्रोफेशनल म्हणजे सिस्टम मॅनेजमेंट पॉलिटिक्स सिस्टमॅटीक करपाचे एडमिनिस्ट्रेटीव पॉलिटिक्स इनफॅक्ट म्हणजे अशें आसा म्हणजे कावन्सिलर सगळे निवडून काय का प्रोफेशनली तांकां तेंक ट्रेनिंग दिवपाची लोकांचे इश्यूज कसे कर हँडल करचे हाऊ टू सॉर्ट इट आउट कसे लोकांना जाता तितली संवय दिवची किती तरी नक्कीच चेंज करतलो हा शंभर टक्के सांगता प्रोव्हायडेड आमच्या पॅनेला लोकांनी निवडून हाडूक जाय म्हणजे हा जितली इतकी वर्षांची फॉर्टी एट इयर्स फॉर्टी नाईन इयर्स असा जितली माझी लास्ट वीस म्हणजे प्रॅक्टिसीन जी माझी हा नॉलेज असा मॅनेजमेंट नॉलेज असा ती हा सगळी हे खातीर लायतलो एक शेवटचा प्रश्न चंद्रकांत सर प्रचारा दरम्यान तुम्ही अनेक लोकांबरोबर संवाद साधला असेल त्यांच्याशी बोलला असाल चर्चा केली असेल लोकांच्या नेमक्या काय भावना आहेत मध्ये की त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे तुम्हाला काय जाणवलं सगळ्यात पहिली लोकांची एकच दिसता दोतर पंधरा वीस वर्ष झाली आमची बिचोली तशीच असा बदलतली ती हो एक प्रश्न आणि एक इश्यूज असा कडे पाण्याचा इश्यू असा हो कॉमन हाऊसिंग बोर्डान लाकेरा तो म्हणजे लारा आम्ही टाके बांधपचे असले ती जी पाईपलाईन आता ती खूप ओल्ड जालेली असा गंज जा झालेली असा भुरग्यां खात्री आज भर घरांत तापयता मोबाईल बसले जात पण भरग्यां जर सांगलं तू चल बाबा चल स्विमिंग पूलाच स्विमिंग पूल ना भुरग्यां खाती इंडोर स्टेडियम ना बॅडमिंटन ये ना सो असले गे करप बिटवीन डिफरंट डिफरंट वॉर्स नािटीन आमच्या बिचोली कशा फिफ्टी पर्सेंट म्युन्सिपल्टीटी फिफ्टी पर्सेंट रुरल यांच्या भीत गेमी करप ज्या कारण एक स्पोर्टींग नेचर तयार जाता ज्याच्या एक कंपिटेटीव नेचर आमच्या भरग्यांना तयार जाता आज सगळ्यांना खबर असा एक जर भुरग्याक आमच्या कम्पिटेटीव एक्झाम आन्सर करतले नीट ताका हांगच्यान पणजे वचं पणजेच्यान पणजेच्या अडीच तास वता इमेजिन बारावीच्या भुरग्याचो अडीच तास वचप टाइम गेलो एनर्जी गेलो कितलो वेस्ट जालो सो हंगा कोचिंगचे क्लास ना सगळे जर तुम्ही लोकांनी सपोर्ट केल्यात तर आम्ही हंगा खंय तरी क्लास उघडून त्या आमी कोचिंग दिवू शकता आणि एकदा जर आम्ही कोचिंग दिलं डेफिनेटली दे वील गुड बुचोलचे भुरगे आमचे ढ असे ना आर खूप ॲक्सलंट कलाकारांची भूमी म्हणजे सांग सगळ्या एका एक हुशार असा फक्त त्यांना सपोर्ट जाय हे त्यांच्या गोष्टी समजा सो हे गोष्टी आम्ही म्हणजे करतले प्लस हा दोळ्या दोतर असल्या कारणाने बिचोलीकारांनी आरामात राहू शकता वर्षात एकदा मोतूबिंदूची शिबिरं जातली फ्री ऑपरेशन करतली हल्लीच आम्ही स शिबिरां केली भितर एक हजार सशी सुमार लोकांक चेक केले अडीचशाच्या वयर लोकांक फ्री ऑपरेशन केली कितल्याशाच लोकांना पाचशाच्या वयर चष्मा दिली म्हणजे जाता तितो बरे करतले हा बिचोलीचं डेव्हलपमेंट करता ना। फुदर ये ये कि हो भावनेन घेतला बिचोलीचो डेव्हलपमेंट करताना मजो फुलं राजकीय कार्य राजकीय हे किती जातलं की बाबा हा फुले एम एल ए जातं की हे पळून करेक्टिसेन बिझी असता हा प्रॅक्टिसीत खूप खुशी असा पण जर तुम्ही लोकांनी सपोर्ट केला नक्कीच म्युन्सिपाल्टी करतलो तयार आणि एम एल एच्या इलेक्शन खूप मनापासून आणि मनमोकळपणे चंद्रकांत सर बोलले पण मला जाता जाता राहत नाही म्हणून मी त्यांना राजकीय प्रश्न विचारतो कारण निवडणूक ही पूर्णपणे राजकीय वर्तुळाशी निगडित असते तुम्ही या संपूर्ण निवडणुकीमध्ये कुठेही विरोधी पक्षांचा किंवा तुमचे जे कोणी कॉम्पिटिटर्स आहेत ज्यांच्याबरोबर तुमची स्पर्धा निवडणुकीमध्ये असणार आहे त्यांचा कुठेही अभ्यास केला नाही का अभ्यास डेफिनेटली केला सगळ्याचे सगळे पार्टीसुद्धा येऊन मिळून गेले पण हा डे पासून आम्ही इंडिपेंडेंट असा ऑफर पण दिली होती सगळ्या पार्टींनी ऑफर दिली चंद्रकांत सरांनी ऑफर दिली होती सो आम्ही इतली वर्ष इंडिपेंडेंट असा आम्ही इंडिपेंडंटच रावतले हा एके पार्टीतल्या दुसऱ्या पार्टीत बदलपी म्हणजे स्वतःच्या स्वर्ता खातीर करपी न्ही हा तुमकां पहिलीच सांगला माझा राजकीय हो नाच कित्याक हा माझ्या पर्सनल लायफान प्रॅक्टिसीत इतको खुश असा की म्हाका आणि स्वार्थ उराकूच ना आसा म्हणजे मिसेस डॉक्टर असा भरगी असतात ती शिकतात एव्हिथींग इज गोईंग वेल पण केला जर लोकांच्या स्वार्था खातीर हा किती तरी चेंज करतो आणि त्यांना एकदात एकच डिसिजन घेतलं जर राईट डिसिजन घेतलो सध्या तरी आम्ही इंडपेंडंट असतात आणि आमचे कॅन्डिडेट बरोबर राहतले आणि डेफिनेटली डेव्हलपमेंट करू खरी जॉईन जाऊ बरं ते गोष्टी राईट टायमार घ्याव असतात तसे टिचोलीकरांना काही संदेश द्याल की विजनला मतं दिली पाहिजेत का दिली पाहिजेत यासाठी काही संदेश देऊ इच्छिता हा बिचोलकरांना इतकेच सांगता जॅन्युन्ली ह्या वेळेस तुमचे मोलाचे मत तुम्ही विचार करून करेक्ट कॅन्डिडेटाचे घालात ही जी तुमका आम्ही चेंज कर एक करॅनल हाडला ही संधी परत परत येऊची ना आज जर तुम्ही बिचोलकरांनी सपोर्ट ना इलेक्शन जे वडलेशे व्हाट दिसचे ना एक दोन दिस वसतले तिसऱ्या दिसा हॉस्पिटलात वॅक्टीस करतली पण लक्षात दवरात ह्याच्या फाटल्यान कोण बरो एक प्रॅक्टिसिंग डॉक्टर किंवा एक बरं बिझनेसमॅन के या इलेक्शनच्या भानगडीत पडचं ना किया ते म्हटले त्यांना डॉक्टर शेटीत कितले ट्राय केला आणि लोकांनी त्याला सपोर्ट ना न खूप लोक आमचे असतं घरा सोफ्यावर बसतात आणि हे चेंज जर ते चेंज जर कोणच फुडे सरून येऊक पळना आज हा हे सगळे सोडून हा फुडे सरून येला सो तुम्ही विचार करात आणि आमच्या कॅन्डिडेटांना सपोर्ट करात आणि तुम्ही सपोर्ट करतानात हे मला नक्कीच खबर असा इतली हा आशा धरता अनेकांना चंद्रकांत सरांनी विजन दिलेलं आहे आता त्यांना डिचोली पालिकेला आणि शहराला विजन द्यायचं आहे त्यासाठी त्यांना पालिकेमध्ये काम करून तिथे जाऊन ऑपरेशन करावं लागणार आहे त्यासाठी त्यांनी आपले उमेदवारी निश्चित केल्यात ते उमेदवार तिथेपर्यंत पोहोचू शकतात का ह्याच्यासाठीची शर्यत जी आहे ती आपल्याला मतदारांकडनं कळणार आहे की नेमके शर्यतीमध्ये कोण कौन कोणाला जिंकवतं पण परें तोपर्यंत तरी विजनचे जे सगळे कॅन्डिडेट्स आहेत सगळे उमेदवार आहेत चंद्रकांत सर आहेत ले ले। ले ले। या सगळ्यांचा उत्साह दुणावलेला आहे जोमानं काम करतायत प्रचारही जो ऐन रंगामध्ये आलेला आहे पण नेमकं या निवडणुकीमध्ये निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे